पुढची बातमी पाहूया. शिवसेना सोडल्यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाला भेट देणार आहेत. राज ठाकरे आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. उद्या कळव्यामध्ये राज ठाकरे यांची नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. तर उद्या कळव्यामध्ये राज ठाकरे यांची सभा आहे. महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी उद्या ते ठाण्यामध्ये असतील, कळव्यामध्ये असतील आणि पहिल्यांदाच ते आनंद दिघे यांच्या आश्रमाला भेट देणार आहेत, त्यांना अभिवादन करणार आहेत. उद्या कळव्यामध्ये राज ठाकरे यांची नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ सभा आहे आणि या सभेसाठीच ते उद्या कळव्यामध्ये असतील. अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. अक्षय. अमोल, उद्या संध्याकाळी राज ठाकरे यांची सभा होणार आहे आणि ही सभा जी आहे ती कळवा इथे होणार आहे 90 फीट रोडवर. मात्र त्याच्या आधी राज ठाकरे हे ठाण्यात येऊन आनंद दिघे यांच्या आश्रमात जे टेंबिनाका इथे आहे त्या ठिकाणी आश्रमात येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि यावेळी ते शिवसेना सोडल्याच्या नंतर त्याच्यात पहिल्यांदाच राज ठाकरे हे आनंद आश्रमात या ठिकाणी येणार आहेत आणि आनंद दिघे यांना अभिवादन ते करणार आहेत. त्यानंतर ते पुढे प्रचार सभेसाठी जाणार आहेत. जे महायुतीचे उमेदवार आहेत नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी ही सभा घेतली जाणार आहे आणि त्याचबरोबर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे जे महायुतीचे उमेदवार आहेत श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी देखील ही सभा असेल. अशा प्रकारे ही सभा घेऊन एक प्रकारे राज ठाकरे जे आहे ते महायुतीला मतदान करण्यासाठी उद्याच्या सभेत सांगणार आहेत आणि त्याच्या आधी आनंद दिघे यांना अभिवादन करून ते पुढे जाणार आहेत. ही सगळ्यात मोठी सध्याची बातमी आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी प्रचंड मोठ्या जल्लोषाची तयारी केलेली आहे. 2 लाखापासून ते आनंद आश्रम इथपर्यंत शिवसैनिक राज ठाकरे यांचं स्वागत करणार आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी यासाठी तयारी सध्या तरी सुरू केलेली आहे. निश्चित. धन्यवाद अक्षय दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.